आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी घोणासपूर महाबळेश्वर ग्रामीणचे चे विदारक क्षेत्र सातारा महाबळेश्वर तालुक्यातील घोणसपूर गाव हे मधु मकरंदगड यांच्या पायथ्याशी असून येथील रहिवासी हे पिढ्यानपिढ्या -पिड़े स्थानिक गावचे रहिवासी व जागृत देवस्थान जागेचे वतनदार असून कित्येक पिढ्यांचे स्थानिक रहिवासी आहेत असे म्हणून सुद्धा यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे मागणी करूनही आजपर्यंत गावाला हक्काची रद्दारीच्या रस्त्यासाठी कायमस्वरूपी रस्ताने वन खात्याची अडचण सांगून प्रत्येक वेळेला लोकांची पिळवणूक हे आजपर्यंत प्रशासन करत आहे लोकांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये श्रमदान करून कच्च्या स्वरूपात रस्त्याची व्यवस्था केली स्वातंत्र्य भेटून पंच्याहत्तर वर्ष झाली तरीसुद्धा ग्रामीण भागातील सर्व गावात वाडी वस्ती जोडणारा कायमस्वरूपी डांबरी रस्ता नाही चंद्रयान तीनला जात असताना त्याचबरोबर हे महाराष्ट्रातील आणि देशातील ग्रामीण भागाचं दुर्दैव आहे नव्याने पाचशे हजार एकरमध्ये होणाऱ्या सहारा सिटी लवासा सिटी यांसारखे धनिक लोकांचे व कंपनीच्या व्यावसायिक भांडवलदारांना कधीही वन खात्याची परमिशन व अडचण आली नाही येत नाही परंतु ग्रामीण भागातील ज्यांनी इतके वर्ष जंगल संपत्ती जेव्हा पाड जपली लोकांची हक्काची रद्दारीची व्यवस्था करायला किचकट अशी वन खात्याची परवानगीचे प्रश्न राज्य सरकार व केंद्र सरकार कोणत्या तरी अधिवेशनामध्ये लक्षवेधी प्रश्नांमध्ये लोकप्रतिनिधी मांडेल का